पोलिसांनी सरकारचे दलाल असल्यासारखं वागू नये. सत्ता येते आणि सत्ता जाते. पोलिसांनी पोलिसांसारखं काम केलं पाहिजे. मनसेच्या कार्यकर्त्यांना तुम्ही कानाखाली मारलीत त्याचीही गरज नव्हती. एवढा मास दाखवू नका. पोलिसांनी सत्तेची दलाली करू नये असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. त्यांनी व्हिडिओ शेअर करून वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मनसे सैनिक काय आहेत हे दाखवून देऊ असं आव्हान पोलिसांना केलंय. एवढा मास आपण दाखवू नका आणि एवढी सत्तेची दलाली आपण पोलिसांनी करू नये. आणि एवढीच जर करायची असेल आणि एवढीच जर हिंमत असेल तर दोन तास तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा वन बाय वन. आम्ही दाखवतो महाराष्ट्र सैनिक आम्ही राजसाहेबांचे कट्टर सैनिक काय. काल वसई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांनी भेटण्यासाठी वेळ द्या अशी यावेळी मागणी केली. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने मनसे कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढून मारहाण केली. दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे संतप्त झालेत. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलिसांना निलंबित करावं अशी देखील त्यांनी मागणी केली आहे. जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला त्यावेळी आझाद मैदानामध्ये मोर्चा आम्ही सर्वांनी मिळून काढला तुमच्या संरक्षणासाठी. आणि हे केवळ राजसाहेबांची आम्हाला शिकवण आहे की पोलिसांवर हात उचलायचा नाही म्हणून ही गोष्ट आम्ही सहन करतोय. याचा अर्थ आम्ही प्रत्येक गोष्ट सहन करू असा आपण अर्थ घेऊ नये. का आमच्या आया बहिणी रस्त्यावर पडल्यात. माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे, ज्या पोलिसांनी आया बहिणीवरना शिव्या घातल्यात उगीच हात उचललेला आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर, त्या पोलिसाला तातडीने आत्ताच्या आत्ता निलंबित करा ही आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. कायद्यामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी इप्सार स्कूल ऑफ लॉ कर्जत सोबत. BLS LLB साठी प्रवेश सुरू झाले आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 7506436965.